नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसायलाच पाहिजे, हसताय ना, हसायलाच पाहिजे. हा तर आता मंत्र झालेला आहे, महाराष्ट्राला हा पाठ झालेला आहे. आणि महाराष्ट्र पूर्वी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस हसत होता, पण आता महाराष्ट्र सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हसतोय, याचा आम्हालाही आनंद आहे आणि सगळ्यांनाच आनंद आहे. आज सुद्धा या गावामध्ये जणू काही आपण उत्सवच साजरा करणार आहोत, कारण झी मराठीवरचे आपले लाडके कलाकार या मंचावरती आजच्या संध्येला आपण बोलावणार आहोत आणि ते चार दिवस आपल्याबरोबर असणार आहेत. सुरुवात करूयात एका अशा मालिकेपासून ज्या मालिकेनं काही वेगळ्याच गोष्टी फेमस केल्या. म्हणजे 40-45 असं ज्यांचं वय होतं ते सगळे हिरो वाटू लागले सगळ्या मुलींना. साधारणपणे पूर्वी केस काळे करायची प्रथा होती, पण केस पांढरे करण्याची प्रथा या मालिकेनं आली. आपला नवरा कमीत कमी 200-300 crore तरी पाहिजे असं प्रत्येक पोरीला वाटायला लागलं. मग पोरगी अगदी दहावी नापास असली तरी आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडं हेलिकॉप्टर पाहिजेच पाहिजे, भले खेळण्यातलं असो पण पाहिजेच पाहिजे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या होत्या मंडळी, पण गेले काही महिने सगळं चित्र उलटं झालंय. आता जर चुकून आपल्या नवऱ्याचे केस पांढरे असले तर संशय यायला लागला. नवरा अतिप्रेम करत असला तर जास्त संशय येतो, आणि ज्यांचे श्रीमंत नवरे आहेत त्यांनी तर टेन्शनच घेतले बाबा की असं आपल्या घरात घडू नये. खरंच एक अशी मालिका जी पहिल्या भागापासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त हिटच आहे. मालिका आहे तुला पाहते रे. आणि या सगळ्या टीमला मी या मंचावरती आमंत्रित करतो. टीम तुला पाहते रे. खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत. आणि आता आणखीन एका मालिकेतल्या कलाकारांना आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत. मंडळी, हा महाराष्ट्र मराठी मातीचा आहे, हा महाराष्ट्र शौर्याचा आहे, आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याच्या रक्तात शौर्य भरलेलं आहे, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली आणि हे स्वराज्य टिकवण्याचं राखण्याचं काम केलं अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांनी. छत्रपती संभाजी महाराजांच्याच आयुष्यावरची मालिका सध्या झी मराठीवरती सुरू आहे. या मालिकेतलेही सगळे कलाकार आज या मंचावरती येणार आहेत. आपण सगळ्यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सगळ्यांचं मी स्वागत करणार आहे. आणि आता विशेष आपण स्वागत करूयात एका अशा अभिनेत्याचं. काय म्हणूयात आता त्यांना, डॉक्टर म्हणायचं, अभिनेते म्हणायचं की राजकारणी म्हणायचं? पण आम्हा सगळ्यांना अतिशय आनंद वाटतोय, कारण एक व्यक्ती, एक असा कलाकार, एक मराठी कलाकार पहिल्यांदा खासदार बनला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. सर स्वागत. वा वा वा, सर स्वागत आणि आमच्या बरोबर बसण्याची विनंती करतो मी. नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा तोच आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना, हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉलर बिग बॉस आणि पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टॉल्क सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न. को पॉवर्ड बाय सिस्का एलईडी टेनवर डिओड्रंट्स, यामाहा FZSFI, रेड मी नोट 7 प्रो, स्नॅक पार्टनर हल्दीराम, स्पेशल पार्टनर वुमन्स हॉर्लिक्स, ज्वेलरी पार्टनर पुना गाडगिळ अँड सन्स लिमिटेड. डॉक्टरांपासून मला सुरुवात करायला आत्ता आवडेल, कारण आत्ताचं वातावरण खूप ताजं आहे आत्ता. हा म्हणजे आता खासदार साहेबांना असंच थोडी भेटायला मिळणार आम्हाला. ही तुकरेटवाडी आहे म्हणून, म्हणजे हे मतदारसंघात त्यांच्या येतं हे त्यांना आम्ही सांगितलं ते आले. ते म्हणाले ऍक्च्युली आम्हाला दिल्लीला जायचं आहे. अहो म्हणलं, तुकरेटवाडी तुमच्याच मतदारसंघात आहे. ओ का, हा विनोदाचा भाग आहे, पण त्यांचं प्रेम आहे आमच्यावर. कसं वाटतं आणि काय सांगाल?
पर्सनली वेगळं काही वाटत नाही आहे. प्रोफेशनली नक्कीच जबाबदारी खूप जास्त वाढलेली आहे, कारण एका खूप मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या अशा मतदारसंघाची जबाबदारी जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून येता आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी जो एक विश्वास दाखवला त्या विश्वासानंतर ती जबाबदारी आणखी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे त्या जबाबदारीची जाणीव आहे, वेळेची कसरत आहे, वेळेची तारांबळ आहे आणि हे करत असताना एक फार समाधान आहे, एक आनंद आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या सहकलाकारांचं, माझ्या तंत्रज्ञांचं, झी मराठी वाहिनीचं, या सगळ्यांचं मनापासून आभार. वा 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 वा. खरं तर हा प्रश्न पण मला विचारावा असा वाटतो. फार ते गमतीदार असतं ते एक्झिट पोल बिल, ते 2-3 आठवडे आम्ही बघतच होतो. पण मी असं ऐकलं की निकाल ज्या दिवशी लागत होता त्या रात्रीही हे शूटिंगच करत होते आणि 11 पर्यंत हे झोपलेच होते. लोकांना झोपा लागत नाही, उद्या निकाल आहे म्हणलं कोणाला झोप लागेल. पण शांत झोप ही त्याचमुळे आली होती का की अभ्यास झालाय आपला त्या. याला मी साक्षीदार आहे, तो माझ्याबरोबर शूटिंग करत होता आज रात्री. हा, आणि जो जेव्हा खासदार झाला तेव्हा पहिला सीन आम्ही एकत्रच केला. वा वा. 24 तारखेला. मला हेच विचारायचं आहे की तुम्ही जी पात्र करता कविराज त्यांना मंत्रिमंडळात घेतलं माता. तुम्हाला काही संधी आहे का विचारलं का मग तुम्ही लगेच? नाही, मी असं काही विचारलं नाही, त्यांच्यावर माझा विश्वास आहे पूर्णपणे. म्हणजे ते सांगतील ती जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. थोडक्यात तुम्हाला काहीतरी खातं मिळावं अशी इच्छा आहे. काय गमतीचा भाग आहे खरं तर, पण हा योगायोग पण असतो. पण तरी तुम्ही काम करत होतात आणि निकालाच्या दिवशी जे मी ऐकलं ते खरं आहे का? हो खरं आहे, कारण मी जवळपास पहाटेपर्यंत शूटिंग करत होतो, कारण शेवटी डेली सोप म्हटल्यानंतर एपिसोड हा दिसलाच पाहिजे, प्रेक्षकांनी आत्तापर्यंत एवढं प्रेम दिलं त्याला कुठेही बाधा येऊ नये म्हणून पहाटेपर्यंत शूटिंग करत होतो. आणि नंतर जाऊन मी शांतपणे सांगितलं की निकाल काय आहे तो मला आतून माहिती आहे, मनातून जर काही गडबड असेल माझं काय म्हणणं असतं, यू हॅव टू प्रिपेअर प्लॅन ABC. त्यामुळे तीनही प्लॅन तयार होते, जिंकलो तरी आनंद आहे, पडलो तरी तो दिलदार मनाने स्वीकारला पाहिजे. हे आता परीक्षा दिलेली आहे, पेपर दिलेला आहे, मतदान यंत्रात बंद आहे, त्यासाठी धडधड वाढवून आणि त्यासाठी हायपर होऊन करण्यापेक्षा त्यापेक्षा शांतपणे झोपूयात, म्हणजे स्वागताला आणि उत्साहाला शांतपणे सामोरं जाता येईल म्हणून शांतपणे झोपलो होतो. वा. सुबोध सर, तुमच्याकडे मी आता येणार आहे. सुरुवातीलाच मी म्हणालो की जे प्रेक्षक तुमच्यावरती प्रेम करत होते, जसं होण्याचा प्रयत्न बरेच जण करू लागले होते, त्यांना धक्काच बसला गेले काही दिवसांमध्ये. आता एकदम घाबरायला लागलेत लोक तुम्हाला, काय सांगाल? अजून खूप काही व्हायचं बाकी आहे. अच्छा. की लोकांचे जे जे काही अंदाज होते ते सगळे धुळीला मिळाले. म्हणजे सुरुवातीला लोकांना खूप धक्का बसला की ज्या विक्रांतवरती त्यांनी खूप मनापासून प्रेम केलं, जो त्यांना आदर्श पुरुष वाटायचा, तो अचानक त्याचे रंग बदलू लागल्यानंतर पहिल्यांदा खूप लोकांना धक्का बसला, त्यांना खूप त्रास झाला, ते खूप हर्ट झाले. मग आता वाईट का असे ना, पण आपलं आहे ना. ते आता इथपर्यंत बदलले आहेत आणि आता रोज अजून खूप काही बाकी आहे. कोणी असा फॅन भेटला का की खूपच नाराज झाला? नवरा बायकोच्या नात्यामध्ये तो एक जो एक गोड दुरावा असतो ना 10-15 दिवसांचा, तसा एक अभिनेता आणि त्याच्या प्रेक्षकांमध्ये एक गोड दुरावा असतो. त्यामुळे तो कितीही राग असला तरी नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण सुबोधला का शिव्या घालतोय, तो विक्रांत आहे. आणि हे कळल्यानंतर पुन्हा ते असू देत ना, आपलाच येतो विक्रांत, असं काय झालं. त्यामुळे ते पुन्हा त्यांचं सुरू झालं आता प्रेम प्रकरण. वा. पण जेवढा राग येतो तेवढी ती व्यक्तिरेखा खुलत चालली असं म्हणायला हरकत नाही, तिथं पावतीच आहे तुमच्यासाठी. अर्थातच यांची मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा आम्ही तेव्हाच जाहीर केलं होतं की इथे तुला पाहते रे होते तेव्हा लगेच इकडे तुला पाहतेच रे ही मालिका होणार. जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्याचा पहिला भाग आम्ही दाखवला, जेव्हा हे दुसऱ्यांदा आले त्याचा पुढचा भाग आम्ही पुण्यात सादर केला होता, आता तिसऱ्यांदा आलेला आहात, आता आम्ही तिसरा भाग सादर करतोय. दुसऱ्या भागामध्ये आम्ही स्टोरी दाखवली होती लग्नापर्यंतची पुण्यात, आमच्या सरंजामींचं आम्ही लग्न लावलं तिथपर्यंत दाखवलं. आमचा सरंजामी अजून तरी, तुमचे सरंजाम आहेत, आमचे विक्रांत पायजमी नाव आहे त्यांचं, तर ते अजून तरी विलन झालेले नाही आहेत. तिथून पुढे कथेला सुरुवात होणार आहे आज आमच्या या मालिकेमध्ये आणि बघूयात आता आपल्या मालिकेत तिसऱ्या भागात काय काय घडणार आहे. जोरदार टाळ्या. आणि सगळ्या कलाकारांना विनंती करतो समोर स्थानापन्न व्हा. तर मंडळी सुरुवात करूयात आता आपल्या मालिकेला, ज्या मालिकेचं नाव आहे तुला पाहतेच रे.
आणि या मालिकेचा हा तिसरा भाग आज सादर होतोय. जसं मी सांगितलं, आमच्या मालिकेमध्ये विक्रांत सरांचं म्हणजे विक्रांत पायजमे आणि आमची ईशा यांचं आत्ता फक्त लग्न झालंय, जे पुण्यातल्या एपिसोडला आपण पाहिलं. त्यानंतरचे हे दिवस आहेत. तिला अजून कळलेलं नाही आहे की आमचा विक्रांतसुद्धा विलन आहे. सुरुवातीला भेटूयात झेंडेंना. आमच्या मालिकेत पण झेंडे आहेत त्यांना. या झेंडे या. हॅलो. नको नको, ते दमले तर पुढचे डायलॉग आठवत नाही. परवा दिवशी ते नाचले आणि नंतर मग सांगतो तुम्ही नाचायला लावता, मग पुढचे डायलॉग नाही आले तुम्ही जबाबदार नाही. का नाचताय झेंडे एवढे तुम्ही? अरे विक्रांत पाहिजे माझं लग्न झालं. अच्छा, त्यांचं लग्न झालं या आनंदाने? नाही नाही. मग आता मी मायरावर लाईन मारू शकतो. काय संबंध आहे? लग्न झालं ठीक आहे, म्हणून काय मायरा तुम्हाला हो थोडीच म्हणणार आहे. काय कमी आहे माझ्यात? काय प्रॉब्लेम आहे? अरे मी विक्रांत पायजमेपेक्षा स्मार्ट आहे. माझे केस पांढरे आहे. आणि 600 कोटीचा मालक आहे. 1200 कोटीचे ते मालक आहेत. त्याच्यातले 600 कोटी माझे आहेत. काय संबंध? अरे ते 600 कोटी भेटतील या आशेवरच त्यांच्या बरोबर काम करतोय मी. मग त्यांच्या बरोबर सिरियल म्हणू नका, नाटक म्हणू नका, सगळं त्याच्यासाठीच चालू. उग आहे का मी? उग धरून ठेवलेला आहे का मी त्यांना? मग तुम्हाला आतली गोष्ट सांगू? सांगा ना. राजनंदिनी मॅडम, तिने पहिले मला सो म्हटलं. काय 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 काय? त्यांनी मला, आमचं फिक्स झालं होतं राजनंदीच आणि झेंडेच. मग काय? तर मग कसं काय झालं? अरे ती मध्ये आला ना विक्रांत. तो म्हणला मी कशा पाटील, मी पुण्याचा आहे. झालं ना? झालं ना विदर्भावर अन्याय? झाला ना शेवटी? पुण्याचं म्हटलं लगेच. नाही नाही, म्हणजे राजनंदिनीला ते का आवडले? पुण्याचे आहेत ह्या फॅक्टर मुळे? नाही नाही, त्यांचं नाव गजा पाटील आहे म्हणून. जाम कॉमेडी आहे सिरियल मध्ये, तुम्ही पहा फक्त. सगळी एक कॉमेडी. अरे नमस्कार सर. अरे बापरे, कोणाला पाहिलं का? या आत्ताच निवडून आलेले सर, अभिनंदन तुमचं. क्या बात आहे, म्हणजे आज योगायोग पहा काय काय. म्हणजे जे आत्ताच निवडून आले ते आलेले आहे, आणि ज्या थोड्याशा फरकानं निवडून यायच्या राहिल्या आहेत त्या पण आलेल्या आहेत. कोण? उर्मिला मातोंडकर. कोण? कांदिवलीच्या उर्मिला मातोंडकर. कांदिवलीच्या उर्मिला मातोंडकर कोण? स्नेहलता तावडी. काय संबंध नाही, उगाच काय बोलता? अरे उगाच नाही आहे. अरे तुम्हाला माहित नाही काय? नाही. अरे सगळे जण त्याला कांदिवलीच्या उर्मिला मातोंडकर म्हणून ओळखतात. त्यांना विचारतो. हो खरंय का? चल चल. हा खरंच आहे. हे चल चल हे तुमच्या मिस्टरना सांगा, त्यांनी सांगितलंय. हो. अरे बाबा, ते आता मॅडम उभे होते की नाही तुम्हाला सांगतो, त्यांच्या अर्ध्या सभा तर यांनीच घेतल्या आहेत. काय सांगतो, त्यांना वेळ नव्हता ना प्रत्येक ठिकाणी जायला. पण आपला मुद्दा एकदम एकदम क्लिअर आहे. बस मी आणि मायरा, आज मायराला येऊ दे, माझ्या मनातली बात तिला सांगून टाकणार आहे. अच्छा, झेंडे आणि मी. मायरा असू द्या मायरा मॅडम, आता रडून काय फायदा, जाणार आता गेलाच ना. म्हणजे जाणार लग्न करून गेलाच ना. गप्पा झेंडे. तुम्हाला काय जायचंय बोलायला? मला माहितीये मी पहिल्या एपिसोड पासन काय कसा खाल्ली. मला वाटलं होतं ही सगळी प्रॉपर्टी सरंजामीची मला मिळेल, सर मला निवडतील, मी होईन या सगळ्या.
या साम्राज्याची राणी, पण काय झालं स्क्रीन प्ले मध्ये पण माझं नशीब तेच. एअर होस्टेसचे कपडे आणि एअर होस्टेसची काम. कॉफी द्या, चहा आला, चहा द्या, कॉफी आला. आपण जे तुम्हाला चांगलं जमते तेच देत आहेत ना. नाही म्हणजे तुम्ही एअर होस्टेस होत्यात ना म्हणून. मी एअर होस्टेस होते आणि त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. नाही ते बरोबरच आहे, पण खरी पायलट तर ईशा निघाली ना विमान घेऊन, ती एकटी चालली गेली. ईशा जरी विमान घेऊन गेली असेल तरी तिला माहित नाहीये तिने खऱ्या हायजॅकरला पळवलंय. तोच या सगळ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावला. शांत शांत, तुम्ही थोडं शांत व्हा. का तुम्हाला माहित आहे की अँगर इज डेंजर फॉर हेल्थ. एक मिनिट झेंगे. मग काय करू मी, काय करू, तेवढाच अभिनय येतो मला. माझं काय म्हणतंय, तुम्ही थोडं खरोखर शांत व्हा. कारण काय आहे, तुम्ही जे सांगताय ना ते फक्त विक्रांत आणि मलाच माहिती आहे. आपल्या सिरियलमध्ये अजून कोणाला स्टोरी फुटलेली नाही. माझं ऐका, आणि कसं असतं मॅडम, म्हणजे शेवटी आयुष्यात कोणाला कोणीतरी भेटूनच जातं ना, है ना. आता मी पहा एकटा आहे तर मला पण कोण ना कोणी भेटूनच जाईल ना, है ना. म्हणजे माझ्यासाठी पण कोण ना कोणी असेलच ना. म्हणजे मी पण कोणाचा तरी होईलच ना. म्हणजे झेंडी, एक व्यक्ती आहे माझ्या नजरेत. कराल त्या व्यक्तीशी लग्न. बिपिन. त्याचं काही झालं नाही या सिरियल मध्ये. तो कांदिवल शाहरुख खान. त्याचं नाव बिपिन नाही आहे, त्याचं नाव खरं तर सेफ्टी पिन पाहिजे. सेफ्टी पिन नाही का, इमर्जन्सीला काम पडते काही जोडायचं, तसं तो आहे. म्हणजे ईशाचा आत्मविश्वास जोडण्यासाठी. नाही नाही, दोन सीन जोडण्यासाठी. दोन सीन मध्ये कुठे काही गॅप दिसली लेखकाला का लेखक याचा सीन टाकतोय. माझं काय म्हणणं ते बीपिनचं जाऊ द्या ना. हा मल्टी पिन इथं आहे, त्याच्याबद्दल काहीतरी बोला. काय बोलताय तुम्ही झेंडे. म्हणजे मी पण एकटा, तुम्ही पण आयटम. एकदम आपलं हे, मी पण एकटा, तुम्ही पण एकट्या, दोघे मिळून दुखते होऊया का. झेंडे, तुमचं तोंड बघितलं का अशात. सरांना जर कळलं ना तुम्ही हे हे असं बोलताय माझ्याशी, जिवंत सोडणार नाही सर तुम्हाला. सर कोणालाही मारू शकतात, पण मला नाही मारू शकत. कारण त्यांच्या गैरहजर होणारे सगळे सीन त्यांचे सीन मीच करतो. अरे आजकाल किती दांड्या मारतो तो माणूस, बघितलं काय. झेंडे तुम्ही वाटेल ते बरळू नका. आता काय सर, लंडनला गेले होते. कसल्या लंडनला गेले होते, इथं पान पट्टीवर दिसले मला ते. मला झेंडे कोणाला सांगू नको, मी लंडनला गेले असं आहे सगळं. गप बसा तुम्ही, सर आता येतील तितक्यात. नाही नाही सर येतीलच, पण एक गोष्ट सांगतो, आता आपल्याला थोडं आणखीन सतर्क व्हायला पाहिजे. का? कारण इथे जे येणार आहेत त्यांचं पाठांतर नाही. सर
सर तुमच्या मागे कमांडोस? ए कमांडो बिमांडो नाही या, एटीएमचा सिक्युरिटी गार्ड आहे तो. सर तुमच्या जीवाला धोका आहे? हा म्हणजे काय? कोणापासून? याच्यापासून. याचं एटीएमचं मशीन मी बंद पाडलं. का कस काय एटीएमचं मशीन कस काय बंद पडलं? पैसे काढत होता. मग काय कबूतर काढणार तिथे तू? एटीएमचं मशीन कबूतर काढणार का तिथे? मिस्टर कमांडो, एटीएमच्या मशीन मधनं पैसेच काढतात. मॅडम हे मला पण माहिती आहे, पण लोक कार्ड टाकून पैसे काढतात. हा एटीएम मध्ये तार टाकून पैसे काढत होता. मला याच्यावर डाऊट आहे, हा चोर असणार आहे. काय पण काय बोलतो तू? तार तार एटीएम मध्ये तार टाकत कार्ड करतो होतो. मग चावी काढायला गेलो तो. अरे कसली चावी काढायला गेला होता त्याच्यात? त्या कार्डला चावी होती, ती पण आत गेली. एवढी कुठली इम्पॉर्टंट चावी होती ती? ती आतमध्ये गेली, काढायला तार टाकत होता. कॉमन बाथरूमची. मग सकाळी सकाळी वांदे झाले असतो ना. कॉमन टॉयलेट चावी म्हणजे फार महत्वाची चावी. ठीक आहे, आपण त्याचे पैसे देऊन टाकूया. देऊन टाक पैसे, देऊन टाक. अरे मारल हाणेल मला. किती किती पैसे द्यायचे तुमचे? 10 लाख. अरे त्या माणसाच्या अकाउंट मध्ये 300 रुपये. 10 लाख कसं काय? तुम्ही द्या नाही त्याला गोळ्या. त्यांना पैसे दे ना त्याला. एक मिनिट, चेक. वाव, आज माझा हातच पेनाचं काम करतो. हे घ्या 10 लाख रुपये. प्रतिम तुम्ही जरा इकडे या. सर हे घ्या, माझ्या पगारातले 200 रुपये सर ठेवून घ्या. काय 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 सर, 100-200 रुपयासाठी अशी चिंदी गरीब बनी दिसते का सर? मायरा याती होत आहे. सॉरी बॉस आहे तुझा. हो सर. हे काय, पण तुम्ही आज असे कसे आला? दरवेळेला म्हणजे आता पण आले तेवढ्या वेळेला हेलिकॉप्टर नी एंट्री होती ना. आता मी हेलिकॉप्टर नी येत नाही. हेलिकॉप्टर फक्त ईशा साठी. ईशा ये गा. सर अरे हे कसले, या हेलिकॉप्टरने आणलं ईशाला? हेच खूप इतिहास आहे सर. मला आज कळलं सर तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही मला आणायला हेलिकॉप्टर पाठवलं. हेलिकॉप्टर नाही, हेलिकॉप्टर. काय म्हणतात? हेलिकॉप्टर म्हणतात त्यांना. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते हेलिकॉप्टर नाहीये, किडा आहे तो. किडा चतुर नाव आहे त्या किड्याचं. तुम्हाला लाज वाटत नाही झेंडे? एका आर्टिस्टला, एका ऍक्टरला तुम्ही किडा म्हणताय? कुठल्या आर्टिस्टला मी म्हटलंय? तुम्ही आता चतुरला किडा म्हटलंय. इथे बसलेल्या सगळ्यांनी 3 इडियट्स पाहिला. चतुर, चतुर रामलिंगम. मायरा येस सर. तू सुंदर आहेस. थँक्यू सर. पण त्याच्यावर अक्क स्किट नाही ना होऊ शकत. एक सर काय चुकीचं बोलले सर? मला माहिती आहे ना सगळं. मला सगळ्यातलं सगळं कळतं सर. हो तुला सगळ्यातलं सगळं कळतं? मग मला सांग, बेदाणे कशाला म्हणतात? 2 शेंगदाणे म्हणजे एक शेंगदाणा फोडला की त्याचे 2 भाग होतात. 2-1-2 बे बेदाणे. काय करायचं इथं मला कळत नाही. मागे हिला म्हटलं मी कांगारूच्या पोटाला पिशवी का असते, तर ही म्हणती त्याला आधीच कळलं होतं प्लास्टिकवर बंदी येणार आहे. गुड वन. वा वा, गुड वन काय तुझाच पंच आहे तो. माझ्यासाठी लिहिला होता मग तुम्ही का घेतलात? सर मी आता ठरवलं सर, मी आजपासूनच जॉईन करणार आहे ऑफिस. अगं ईशा कसं काय करतेस? आत्ताच लग्न झालं ना आपलं. आराम कर, एन्जॉय कर. तुम्ही कामाची चिंता करू नका, कामासाठी मी आहे, जयदीप आहे, सगळे आहेत. जयदीप भाऊजी कुठं आहेत? काय इथंच असेल, कुठं जाणार, कुठं आहे तू? चल ये जयदीप.
हॅलो माय डिअर बहिणी, हॅलो हॅलो माय ढेर पोट्या दादा. हा ना, हल्ली त्यांचं पोट खूपच वाढत चाललंय. थोडे दिवस थांब तुला. काय बोलतोय? नको दादा, काळजी करू नकोस तू. अरे मी खिशात ठेवतो. हे काय आपलं इथे का हे बाहेर निघालं की असं होत? खूप दिवस खिशात असे. दादा वहिनी, तुम्ही काळजी करू नका अजिबात. दादाचं हे चरबी, पोटातली चरबी कमी करण्यासाठी माझ्याकडे एक मशीन आहे. फक्त 10 लाख रुपये. किती? फक्त 10 लाख. हा सरडा सोनिया. सोनिया 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 सोनिया. अरे सोनिया, यो त्यांचं लवकर आटपा ना, ते त्यांचं पितळ उघडं पडेल. अरे सोनिया कसे आहेत? एकदम एकदम कडक. तर मंडळी, सुरू आहे आपली मालिका तुला पाहतेच रे भाग 3. मंडळी, आपल्या मालिकेतल्या विक्रांत पायजमेंचं लग्न तर झालंय. आता बघायचंय की आपल्या मालिकेतल्या विक्रांत पायजमेचा पण आई साहेबांच्या संपत्तीवर डोळा आहे का? ईशाच्या स्वप्नात पुढे कोण येणार आहे? ईशा कुणाचा पुनर्जन्म असणार आहे? आणि ईशाला होणाऱ्या या साक्षात्कारानंतर पुढे काय काय घडणार आहे? पाहुयात उद्याच्या भागात. मंडळी, सिस्का LED वापरा आणि करा विजेचा वापर एकदम 70% कमी. बरीच वर्षे चालणाऱ्या या LED सह कमी करा तुमचं वाढलेलं विजेचं बिल. सिस्का LED, लाईट इयर्स अहेड. तर मंडळी, हे पर्व आहे सेलिब्रिटी पॅटर्न आणि आता वेळ झाली आहे आपल्या सेलिब्रिटी पॅटर्नच्या स्पर्धेकडे वळण्याची. मंडळी, आपले 20 सेलिब्रिटी घेऊन आपण ही स्पर्धा सुरू केलेली आहे आणि आता स्पर्धेची दुसरी फेरी आजपासून सुरू होत आहे. आणि ही फेरी आहे थोडीशी धोकादायक, कारण या आठवड्यापासून सुरू होणार आहे एलिमिनेशन. म्हणजे कुठला तरी एक खेळाडू कुठल्या तरी एका टीमचा, त्याला या आठवड्यात निरोप घ्यावा लागणार आहे. बघूयात काय होतंय. सुरुवात करूयात सेलिब्रिटी पॅटर्नला. म्हणजे काय? कसे आहात? हे खरं चायनीज आहे? खरं चायनीज आहे, मी गुगल केला होता. कोनिचिवा. कोनिचिवा म्हणजे हॅलो. आणि हस्तायनाला काय म्हणतात? एवढं कोण गुगल करणार. अच्छा, नाव काय तुमचं? तितली. काय? शितली. शितली, वा वा. आणि आडनाव? ली. नाव काय यातलं? शितली असं आहे ते. वा वा. ओके, थँक्यू. हा, थँक्यू व्हेरी मच. आता हे मी ठेवणार आहे आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे सराव उद्या सेलिब्रिटी पॅटर्न. कारण आपला पॅटर्नच कॉमेडी आहे. तर मंडळी, दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात सुद्धा डॉक्टर बरोबर विराजमान होणार आहेत आपले या आठवड्यातले गेस्ट. ते आपल्याला त्यांच्या विनोदातनं हसवत आलेले आहेत, मनोरंजन करत आलेले आहेत. जोरदार त्यांनी स्वागत करूया विजय कदम यांचं. आज गेस्ट जज म्हणून तुम्ही आलेले आहात, आम्हाला फार आनंद झालाय. तुम्हाला कसं वाटतंय? अरे मलाही खूप आवडलं हे. आणि मला असं वाटतं ना की काय जाणतो ना की बाळाच्या गालावरच्या खळीसारखा विनोद निरागस. किती सुंदर वाक्य आहे. वा,
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तर सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि आता विचारणार आहोत आपल्या कॅप्टन्सना की आता ते टक्कर देण्यासाठी कोणाला पाठवणार आहेत। माझ्या टीमकडून प्रवीण डाळिंबकर। ओहो, आणि प्रवीण डाळिंबकर यांना फाईट कोण देणार आहे? माझ्या टीम मधनं येते अभिज्ञा भावे, म्हणजे सगळ्यांची लाडकी मायरा। अभिज्ञा भावे आणि प्रवीण डाळिंबकर। मंडळी, कसं आहे, पॅसेंजरला रिक्षाचा त्रास हा थोड्याफार प्रमाणात होतोच, पण तुम्ही असं कधी ऐकलंय का की रिक्षा चालकाला पॅसेंजरचा त्रास झालाय? असं आता इथे होणार आहे आणि का ते तुम्हाला कळणार आहे आपल्या पुढच्या परफॉर्मन्स मधून। जोरदार टाळ्यांनी आणि स्वागत करूया प्रवीण डाळिंबकर आणि अभिज्ञा भावे। रेडी ना? रेडी रेडी, शूटिंग रेडी आहे ना? रेडी मॅम। हिरोईन कुठे? हिरोईन आता हिरोईनची एंट्री, या हिरोईन या। रणवीर। कोण? कोण? रणवीर। हा रणवीर। रणवीर, मी ठरवलंय पुढच्या नागपंचमीच्या आधी मी श्रेया बुगडेला डंख मारणार। का? कारण आपण जेवढी रूप बदलत नाही तेवढे ती कपडे बदलते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंस्टाग्रामच्या पोस्ट, अगं हो हो, माणसांना एक पोस्ट वाचू तरी दे तोपर्यंत तीन पोस्ट रेडी। श्रेया, बापरे, दिस इज डिस्गस्टिंग। जबरदस्त, जमतय जमतय मॅडम, जमतय। कडक हा कडक, आता बॅकअप, आता बॅकअप। सातशे शिप ना, सातशे शिप काय काय डायरेक्टर आहे मी। सर आय एम सो सॉरी, सर आय एम सो सॉरी। यस मॅम, इकडे या। मी तिकडे माझी बॅग ठेवली होती, त्यात माझे कपडे होते, ते कुठे गेले बॅग माझी? कुठे ठेवली होती? तिकडे। तिथं तर नाही, नेली वाटते कोणातरी। नेली? माझी बॅग नेली, त्यात माझे कपडे होते। मी अशा कपड्यांमध्ये बाहेर जाणार आहे का? अहो, किती लेट झालाय ऑलरेडी आज। लेट तर होणारच ना मॅडम, एक मिनिटाच्या सीन साठी अख्खा दिवस घालवला तुम्ही इथं। खूप बोलताय तुम्ही, मला बॅग आणून द्या माझी, मला लवकर जायचंय। हो, आता मी कुठून आणू बॅग? अरे हेच कपडे घालून जा घरी। एक कपडे, ओके, थँक्यू व्हेरी मच। अरे भाऊ, पॅकअप झालं। ओके, बाय एव्हरीबडी, बाय। पॅकअप झाली, कोणाला बाय म्हणतीये? सगळे गेले ऍक्च्युली। आय टू लेट एज ऑलवेज, बाय पीपल। साडे अकरा झाले, अजून कुठला पॅसेंजरच आहे ना? माझी मनुका इपियत गाजी, माझी मनुका दोन कडेला या गाडीचा ड्रायव्हर बनू का? माझी मनुका, माझी मनुका, माझी मनुका इपियत गाडी, माझी मनुका। सॉरी रिक्षा भैया, नहीं जाएंगे। मला घरी जायचंय। मलाही घरी जायचंय। एक मिनिट, मी तुम्हाला माझ्या घरी कसं घेऊन जाऊ? हे काय बोलताय तुम्ही? आजकालचे रिक्षावाले ना अगदी नमनामी करतात। नमनामी काय म्हणजे? विजय सर पाहि काय म्हणते मनमानी। अरे
मला राम राम म्हणायचंय का? हा म जप करताना हातात माळ हवी, मळी नाही. काका तोंडात नाही खाली. आता बोला मायाशी. कोण जुने? मी कोण पण असेन, तुम्हाला काय करायचंय? मला अंधेरीला सोडा. वारुळ अंधेरीला आहे का? वारुळ वारुळ अंधेरीला कसं असू शकत? ते अजंठाच्या जवळ आहे. अरे ही इच्छा तरी नागेल आहे का? बिज्ञा भाव आहे, नुसताच फणाय मेंदूचा पत्ता. काय बोललात तुम्ही? तुम्ही लोखंडवाल्याला सोडा ना लवकर प्लीज दादा. चला मी तुमचा पाया पडतो. वाटलंच तर सोमवार घालेन, पण मला सोडा पाहिजे. आठवलं ना मी आर्टिस्ट आहे. नाव सेल्फी प्लीज. ते नाही मागच्या वर्षी माझे वडील शेतामध्ये काम करत होते. तिथे एका नागाला नांगराचा धक्का लागला आणि तो जखमी झाला. त्याचा बदला म्हणून तुम्ही आलात. अहो ते चुकून झालं ना, त्याची चुकीची शिक्षा मला काऊन देता? ओ जाऊ द्या ना. ओ मला घरी जाऊ द्या ना. एक मिनिट, काय बोलला तुम्ही? मी बदला घ्यायला आली म्हणजे मी कोण आहे? अहो तो 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 तुमचा लवर होता ना त्यो? त्यो साप म्हणजे तुमचा लवर. त्यानं जखमी असताना अच्छा असा डोळ्यातून फोटो काढला असेल माझ्या बापाचा. ते नाही केला कोणा, मी नाही केला. मला सोडव. तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा मला. इष्ट माझं लग्न झालेलं नाही असं. अरे वा संधी आहे ही. मला सांगा ओनर आहे, नवऱ्याचं नाव सांगा. नागेश. म्हणजे कोबरा आहे तू? म्हणजे पक्का कोबरा आहे तू? अहो तशी नाही हो. मी सिरियलची आर्टिस्ट आहे. सिरियल? कुठली सिरियल आहे? दूर दूर दूर. हो नागिण नागिण झालं जी. नागिण नागिण झालं जी. इतका पावळा समजू नका मला बरं का? मला काय अर्थ आहे यार, मला भूक लागली आहे. जाऊ दे, मी माझे स्नॅक्स खाते. साप स्नॅक खातो? अहो तसे स्नॅक्स नाही हो, मला भूक लागले म्हणून मी हे खाते. लाया आणि दूध हे बघा. अहो ऍसिडिटीसाठी, ऍसिडिटी. आमच्याकडे हे नागपंचमीला नाग वळण देते. हे बरोबर आहे, तू खरोबर नागे. नागे नाही. एक मिनिट, माझ्या मम्माने पॅक केला हा डबा माझ्यासाठी. मम्माने? मम्मा काय करते तुमची? मम्मा ना काही नाही, बापजात्यांनी जे कमवून ठेवलंय त्याच्यावर वेटोळे घालून बसली. म्हणजे धनावर बसलेली नागिन. आणि बाप काय करतो? काही नाही, सुस्त पडून असतात. सुस्त म्हणजे आजगर? इंटरकास्ट. एक मिनिट. काय हे बघा, आधार कार्ड आहे ना? करू दे आधार कार्ड. नागिणीचं आधार कार्ड असतं का? नसतं नसतं. मग चल मी तुम्हाला सोडतो, बस सोडाल ना. हा बस चालेल, बस लेट्स गो. तुम्ही त्या श्रेया बोगड्याला ओळखत असाल ना? चांगलीच. तुम्ही त्यांच्यासारखी सेम डिक्टो अभिनय करत जाणार, मस्त होईल. मी खूप सुंदर अभिनय करते हो. त्याही करतात, काय व्हेरिएशन देतात त्या. हे मात्र खरंय, एखादी स्किट सुरू करताना एखादं कॅरेक्टर ती सुरू करते आणि मग व्हेरिएशन देता देता त्याची श्रेया बुगडे कधी होते तिचं तुला असं वाटत नाही का? डायरेक्ट होते म्हणून. कसं आहे ना, मी तुम्हाला सांगते, रताळ पेरलं ना की कधी ना कधीतरी त्याच्यातनं केळं उगवणार. नाही आता नाही बाचलं.
चला अंदर आली चलो अरे बाबो मला सांगा किती रुपये झाले 170 रुपये पैसे विसरली माझ्याकडे पैसे नाहीये बरं मी नाही घाबरत अगदी मस्त करतो जोरदार गेला कोण जास्त करू राहिले मी नागिणच आहे तुम्हाला फितवून इथपर्यंत घेऊन आली आहे आज मी ठरवलंय माझा मेन्यू काय असणार आहे रिक्षावाल्याच सूप डायरेक्ट सरांपासून सुरुवात करणार आहे सर कसा वाटला परफॉर्मन्स आपला सगळ्यांचा अनुभव आहे फिल्म सिटीला तर रिक्षा मिळत नाही आणि तिथेच कुठेतरी तुम्ही त्या आरे कॉलनीत अडकलेले दिसताय असा तो सारखा फील येत होता त्याच्या आरे आरे असं सारखं वाटत होत पण छान चाललं होतं व्हेरी नाईस थँक्यू थँक्यू प्रवीण फारच भारी आणि तो एक साधा बोळा चेहरा जो कमावलेला आहे तू हो तसा तुझ्या चेहऱ्याचा तू उपयोग करून घेतो एक साधा बोळा बिचारा मजा आली फार मस्त उत्तम आणि अभिज्ञा भावे आज तर म्हणजे तुला मजा करायला सगळंच मिळालं होतं असं माझ्या लक्षात आलं कारण इकडे जेव्हा तुम्ही एंटर झाला तेव्हा सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की जेवढं वेळ होता येईल तुम्हाला तेवढं व्हा फक्त तुला आम्ही सांगितलं नव्हतं कारण आम्हाला माहिती होतं तू वेळ खूप मजा आली हेच करा हेच करणं अपेक्षित आहे भारी वा सरांना विचारणार आहोत कष्टाचं फळ सगळ्यात आधी प्रवीणसाठी हे बा सफरचंद मिळालेला आहे आणि सर अभिज्ञा भावेला काय मिळणार आहे कष्टाचं फळ अभिज्ञाला सुद्धा मिळालेला आहे सफरचंद आणि डॉक्टर पण या ऍक्ट साठी प्रवीणला मिळणार आहे हापो आणि अभिज्ञा भावे या मॅडनेस साठी तुला आम्ही गोल्डन मँगो देणार आहोत येस आणि आता मी चारही कॅप्टन्सना विनंती करते की त्यांनी गुप्त मतदान करावं सो ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स थँक यू सो मच थँक यू तर मंडळी खूप छान वाटतं की आजच्या भागामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी आणि तुला पाहते रे या दोन मालिकांच्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत आणि अर्थातच यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात फक्त उद्याच्याच नाही परवा आणि तेरवा म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी सुद्धा आपण भेटत आहोत याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉलर बिग बॉस आणि पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर टॉक सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न को पॉवर्ड बाय सिस्का एलईडी टेनवर डिओड्रंट्स यामाहा FZSFI रेड मी नोट 7 प्रो स्नॅक पार्टनर हल्दीराम स्पेशल पार्टनर वुमन्स हॉर्लिक्स ज्वेलरी पार्टनर पुना गाडगिळ अँड सन्स लिमिटेड